नमस्कार कसे असात माझेतच असताना तर आज ज्यांचे डोळे भगभगतात माझी गाडी बघून गजालीचं व्हिडिओ म्हणजे त्यांची गाडी त्यांच्या डोळ्यात भरतात त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी गाडीत नाही बनवणे पण ते का कारण म्हणजे मी घराकडे गेले देवबागेत जरा थोडी कामं होती पावसाळ्याच्या आधीची आणि बाबांका थोडी मदतीची गरज होती त्याच्यामुळे रत्नागिरीतनं मी मुंबईत गेले आणि दीड दिवस मुंबईत होते त्याच्यानंतर परत रात्री निघाले आणि देवबागेत गेले तर आता मी हयसर असं आहे पुढचे चार पाच दिवस थोडी कामं असत ती करून नंतर मुंबईत जाऊचो विचार असा तर आजच्या गजालीच्या भागात मी जास्त तुमका काही सो ह्याने करूच एक तर मी दमलेलं आहे भरपूर त्याच्यामुळे मी काय केलं इल्या इला मस्त काल चपचपावून तेल तेल आहे डोक्यार आणि निजान काढलं आहे बऱ्यापैकी तर आज थोडा बरा वाटतं आणि आज म्हटलं तुमका मी माझा आमचा बाबांचा जो कुडाण असा तो कुडाण दाखवत आहे तर आजच्या गजालीच्या भागात काय असा विशेष नाही असा पण तुमका मी आमचा दाखवत आहे कुडान <laughs> तर कुडाळ बघूया आपण तो मागच्या वेळात जेव्हा मी इल आहे ना थांबा मी दुसरो कॅमेरा ऑन करतोय तर मागच्या वेळात जेव्हा मी इल्लय तेव्हा ही सगळी काजूची झाडं लावली होती तिथं ही असा खायची जाता वेंगुरला सात ही झाडं लावून घेतलो आम्ही थोडी कारण बाबांका असं झाला की झाडं पडलीत गेल्या वर्षी जा तौ तौकते सायक्लॉन जर जा झाला त्याच्यात सगळी झाडं आमची पडलीत बऱ्यापैकी तर बाबांका झाडं लावची होती तर म्हटलं लावून घेऊया काही ती झाडं तर ही झाडं गेल्या वेळा किल्ले तेव्हा लावून आहे आता पावसाळ्यात थोडी जातेच मोठी बघूया आता कधी काजी लागतात ते तीन चार वर्षात लाव हे पण ह्या गेल्या वर्षीच्या सायक्लोनचा जो परिणाम झालेलो आमच्या सगळ्या याच्यावर तो अजूनही असा कारण माणसा कामाक मिळणत नाही आणि सगळी हा झाडा तोडली तरी काय करतं लाकडा बघा किती असतं लाकडांचं काय करत तर आत्ता मी एक थोडं विचार करून त्याचं बेड बनवचो विचार केलं आहे त्याच्यासाठी मी बघतंय कोण सुतार बितार आमका मिळता का हे सरले सगळ्यां काय एक एक असत नगच असत त्याच्यामुळे काय बोलाक शकणं नाही तर भरपूर लाकडा तोडून तोडून ठेवून तरी काय करतलो म्हणून ती आहे तशीच थे ठेवलो तर हैसर असत भरपूर काजूची झाडं असत त्याच्यानंतर भेडशीची असत आकेशीची असत म्हणजे इमारती जी लाकडं असत शिरा पडली झाडं मेली बाबांचं लक्षच नाहीसो दिसता जप्तीच्छी वाटा खय म्हणायला लक्ष देतले माझे बाबा खय त्याच्यामुळे असं जाता मी स्वतः आता कुडण्यात बऱ्याच दिवसांनी इलंय म्हटलं जरा फेरी मारून बघूया काय झाला काय नाही पावसाच्या आधी ह्या सगळा असा पावसात रान वाढताला नंतर तर सगळा काडूचा लागतं आमक त्याच्यासाठी माणसा गावणत नाही मग बाबा आई आम्हीच सगळे आम्हीच कामगार आम्हीच मालक सगळा आमचंच हे बघा चांगला लाकूड होता त्याची हे अशी वाट लागली काय बोलत कामावरसून आठवलं पासून इतक्या बडबड करून बडबड केलंय आणि व्हिडिओ चालू करूक नाही होते शिरा काय बोलतलं आता हा तर कामावरसून आठवला की एक मध्ये मध्यंतरी मी इल तरी बसांनी बोला काय तुमच्या वगडा जागाय नाही दिसणार खालीच बसते थांब हा तर ठेव धरून बोला घेता कंटाळून असं धरून नको मारांधे थांबा तुम्ही तरी वाईट टेकवूया आणि टेकवून बोला या आई ठेवते काहीतरी दिवाड बिवाड बाहेर आणतर बाहेर येऊ नको मार्च काहीतरी येऊन बाय कधीचा असा काय माहिती खय कॅमेरा ठेवताच करणार नाही गावली एकदाची जागा मका बोला असं ठेवते आता कामावरसून आठवलं मका मागच्या वेळा काय झालं एक बाई होती तिका मी कामात ठेवलेलं आहे आमच्याकडे म्हणजे रव म्हटलं तिचं कोण नाही होतं दोन झील होते फक्त तिका तर दोन झील होते आणि तिचा कोण नाही ते तिका सांगितलं आमच्याकडे तू रऊ कामा कारण नंतर रवली ती बरी खरं तर मी तिका आणलेलं आहे पंधरा दिवसासाठी म्हणजे पंधरा दिवसासाठी काहीतरी सहा हजार काय साडेसहा हजाराचं काहीतरी असं डील झालेली की साडेसहा हजार तुका देते पंधरा दिवसाचं फक्त काम असं तू ये म्हण ती इलेली पंधरा दिवस कामाक आहे त्याच्यानंतर ती अशी सारखी बोलला नाही मागं का कायमचं एक काम होया कायमचं एक काम होया तर बाबांचं आमचं कसं असतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सगळा बंद असतं त्याच्यामुळे कोणाक बसांना पगार देतलो असं त्यांचा आता पण त्यांना मी कन्व्हिन्स केलंय की तेव्हाचं काय पगार असा तुम्ही देते पण रवा आता रवान दे कोण रवता कामाक तर रवान दे तर ती का मी सांगितले तू राहू जरा कामाक आमच्याकडे आम तसा एकदा मोठा कुडा असा सगळा असा कामाची मदत गरज अशी लागतात ना मदत होईच कोणाची तरी तर ती तयार झाली तिका मी काय सांगितलं आहे बघ तुका सहा हजार रुपये पगार देते आहे खावचा जेवचा तुझा सगळा जा काय असा तर आमच्याकडे प्लस तुझ्या मेडिकलचं खर्च आमच्याकडे तुझं कपडे लते माझ्याकडे म्हणजे सगळा मी करत आहे त्याच्या म्हणजे जसा मी, मी माझ्या आईक करत आहे का करत आहे तसं तू तुका करतंय त्याच्या मग त्याचं तुका काही एक खर्च नाही तुझे सहा हजारे कम्प्लीट सेविंग तुझं मोठं जेल काही बाहेर असा ते का दीड हजार रुपयाची काहीतरी मेसची फी होती तर ती तुका पाठवची गरज नाही ती मी पाठवते म्हणजे झाले की ती सहा हजार प्लस दीड हजार साडेसात हजार रुपयाचं या झालो महिन्याचं आणि धाकटो झील जो असा त्या ज्या शिकायचा असा त्याचा खर्च खूप होतो त्याच्यामुळे ती नोकरी बघी होती मी ते काय सांगितलं तो पूर्ण शिक्षणाचा खर्च माझो म्हणजे त्याचं होतं जवळपास पाच वर्षाचो खर्च होतो, वर्षा होतो काहीतरी साडेचार ते पाच लाख रुपये मी सांगितलं तो पूर्ण खर्च माझो इतक्या त्या बाईक सांगितल्यानंतर ती बाई मला सांगतात नाही म्हणजे ना खैतरी त्या भाड्यान जर मुंबईत खोली घेऊन दिस ना तो अभ्यास करू बरा पडतला भाड्यान खोली देऊन अभ्यास करून इतकं माझ्या बाप्पाच्याकडे पैसे दिले मी हा म्हटलं दिला दे पकडू लागली मालवणीत थोडं गाण्यारडं वाक्य असा पण जाऊन देईन गरीबात तीन मन सराप जी असता ती ह्या गोष्टीवरून दिसता कारण खूप प्रयत्न केले मी बऱ्याच लोकांना सांगितलंय तुमच्या मुलांचे शिक्षणाचे खर्च करतय ह्या करतय फक्त काय असा खोटा एकतर माझ्याकडे कोणी बोलायचं वे नाही वेळ पडल्यानंतर माझ्या आवशी बापाशी मदत करू तुम्ही हजर होयात म्हणजे मी सांगितलं पुढचे दहा दिवस जरा माझ्याकडे येऊन कामक माझ्या आईबाबांच्या मतीक्र रवा तुमका मधी काही जाऊचा असा मध्ये तुमची कामं असं जाऊ शकतास पण खोटा माझ्याकडे बोलला काय माझा मस्तक फिरता आणि माका त्याच्यात जर कळला खोटा बघितलं तुम्ही रत्नागिरीत काय कांडाप काढले तर नाही बघितलं तर डिस्क्रिप्शन मध्ये परत एकदा लिंक टाकते त्याच्यावर बघा खोटा नाही बोलायचा खरा बोला विषय मिटवा नंतर चूक मान्य केला तरी चाल मी व्हिडिओ सकत डिलीट करू शकतोय पण चूक चू खोटा बोलला काय थैसर मग तुमका या नाही मग मी सोडूचही नाही माझ्याकडे जर प्रूफ तर मी त्या प्रूफ सकट मग लोकांकडे सांगतलंय प्रूफ नसले माझ्याकडे तर मग मा काहीतरी करून जा खरा असा तर बाहेर काढूचो माझा प्रयत्न असतो कारण खोटा नका बोला जा खरा असा तर खरा तोंडार बोलायचा तर ती नंतर नाही शेवटी काय झालं मध्ये त्या बाईक त्या काहीतरी काम होता काकीक तर त्या कामासाठी तिच्याबरोबर जाऊच होता ती का गाडी नव्हती एस टीचा संप चालू आहे ना सर कोकणात होतो तेव्हा चालू आता काय नाही माहित नाही गरा गरा ले ले। गर तर तेव्हा तिका घेऊन म्हटलं चल टू व्हीलर वरून जाऊया दीडशे अडीचशे तीनशे किलोमीटर एका दिवसात मी टू व्हीलरवरून घराघरा फिरले जे माझे वरती फॉलोवर असतात त्यांना माहीत असताना मी तेव्हा स्टोरी पण टाकलेले घर घरावून फिरलंय तिका मदत बिदत केलंय तिचं जा काय होतात ता तिका फालूदो खाऊ घातलंय खा बाय म्हणजे मरण दे असं नाही मिळणार कोणाक तर ती काय खाऊ घातलंय त्याच्यानंतर फिरलंय घराकडे आणि माझी कंबर दुखाक लागली इतक्या फिरान त्याच्यामुळे म्हटलं हिची दुखत असते आणि तिका कमरेचा त्रास म्हणून तिका बेल्ट घेऊन दिलंय बेल्ट घेऊन दिल्यानंतर घराकडे इले आणि दोन चार दिवसांनी काहीतरी तिकडे जाऊचा होता काहीतरी कामं होती म्हणाली आपलीच आपण जाऊचा असा तर त्याच्यासाठी मग ते, ते बाबांनी कसे माझ्या बाबा आधी म्हणजे हिशोबाक क्लिअर तर बाबांनी काहीतरी हिशोब करून तिका हजार एक रुपये कमी दिले हजार रुपये कमी दिल्यावरती कशा कमी दिले तर तिने सांगितलेलं आणि पुढच्या महिन्यात येतेलं आणि मी काय सांगितलेलं आहे असं हिशोब करू नका पुढच्या महिन्यात इल्यानंतर तिका त्या पगारात हजार रुपये देऊन टाका कारण आता ती कदाचित आपल्याकडे कायमची रवतली तर बाबांनी सांगितलं चला पण सध्या हजार रुपये कमी देतं नाही आली तर पण बाबाने ते हजार रुपये कमी दिले हजार रुपये कमी दिल्यावर बाई म्हणता हजार रुपये कमी दिलात तर बाबानी सांगितलं हो तर म्हणता नाही नाही हजार रुपये तुम्ही मला देऊ ख तर बाबाने सांगितलं अगो माझं चढवान साडेनऊशे रुपयाचा पेट्रोल घालून तुझ्याबरोबर तुझ्या डॉक्युमेंटसाठी फिरला त्याच्यानंतर तुका आठशे रुपयाचं मी तिका तो बेल्ट घेऊन दिले कमरेजो कमरे जो कुडाळच्या मेडिकल ह्याच्यातनं हो आठशेच होतो वाटतं तोच आम्ही त्याचा हिशोब घातलो का तसे बघू गेलं तर मग मी दोन हजार कट केलं असतं तुझे मी तसं हिशोब घालूक नाही बाबा म्हणाले त्या बाईन तोंडार माझ्या बापाशी सांगल्या मी तुमच्या चढवा करूक सांगलेलं आहे होय तुमच्या चढवान स्वतःच्या मर्जीन केल्या अजिबात चुकीचं नाही त्या बाईचा माझंच चुकला की मी माझ्या मर्जीन केलं आहे पण त्याच्यानंतर त्या का बाईन काही एक किंमत ठेऊक नाही आणि ह्या एक एकटी नाही असे बरेच असत त्यांना मी काय सांगितलं आहे तुमच्या चढवाचो जिलाचं शिक्षणाचा खर्च मी करतोय तुम्ही फक्त काय करा की हय कोणतरी माझा मदतीक आई बाबांचा कारण यदा सगळा बिडान सगळा असा कोण लागता हय सर तर तुमच्या फुकट शिक्षणाचे खर्च अपेक्षित करू नका ते कसा केल्यानंतर त्याची किंमतही नसता ही दिसतात निदान मदत करा मी तुमका तुमक्या नाही म्हणणं आहे की तुम्ही मोबदलो देवा मा मी आहे त्याची मी अपेक्षा करणे नाही पण निदान तुमच्याकडनं पण काहीतरी व्हाया हो ना माझ्या आईवडिलांसाठी किंवा आमच्यासाठी म्हणून मी फक्त ती कंडिशन दिलेली पण नाही सगळ्यांका चरबी त्याच्यामुळे म्हटलं जाऊन मागच्या वेळात मी आईक काय सांगितलंय आता मी टाकतलय मी तो व्हिडिओ आंब्याचो आम जे आमचे आंब्याचं आम आंब्याच्या आम याच्यासाठी माझ्या मदत करतात त्याच्यात बरेच असे गरीब लोक असत तर मी आईक म्हटलंय ना शिक्षणाचा खर्च करतात आई मग नको बाय तू शिक्षणाचे खर्च नको करू सगळे तुका नंतर सोडून जातात तू शिक्षणाच्या खर्च कोणाकडे काय बोलात नको म्हटलं मार शिक्षण नको कोणा लोकांक काय हवाय पैसे देवा आम्ही शिक्षण करतो पण तो पैसो मी किती कष्टांकमवलेला असेल तर माझा माका माहीत असतं त्याच्यामुळे मी असोच पैसो कोणाक देणं नाही शिक्षणाचा खर्च पण मी डायरेक्ट त्यांच्या हातात देणं नाही मी त्यांची शाळा बघतोय खयच्या शाळेत असत त्यांच्या शिक्षकांशी बोलान त्यांचं काय बाबा एज्युकेशनलचो जो ह्या असा ग्राफ चढतो असा काय उतरतो असा उतरतो असलो तरी माका काय प्रॉब्लेम नाही मार्क कमी असले तरी काही एक प्रॉब्लेम नाही पण काय तो मुलगो किंवा मुलगी काय लेवलला जाऊन शिक्षण घेण्यासाठी आतूर असा किंवा काय नक्की असा त्या सगळा जाणून घेऊनच आम्ही शिक्षणाचा खर्च करतो मी म्हणजे आमची जी टीम असा आम्ही जो जी टीम बनवली आहे आम्ही ती करतो आणि त्याच्यात सगळं फंडिंग हे माझ्याकडनंच जाता त्याच्यामुळे जा अशा लोकांका तुमच्या आजूबाजूक जर कोण असतील तरी तुम्ही आमक सांगू शकतास पण त्याचं पूर्ण चेकिंग करूनच आम्ही पुढे विचार करतो की काय करू कया काय नको करू आता मरान दे विश्रांत खूप झाला तुमचा कुडाण दाखवतोय तर कुडाणावरसून आठवला ती काकी म्हणजे डोक्यात सुनच जाणार नाही कारण तिनं मला सांगलं मी करूक सांगलेलं आहे काय तर अशी तिची अवस्था तर माझे बाबा जे असत ना ते एकही झाड तोडूक बघणत नाही आणि त्याच्यामुळे हा असा आकेशीचा आणि सगळा जंगल 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 झालेला असा बघू शकतं हा पण खूप छान वाटता ती गोष्ट वेगळी हा सगळा असा जंगल सगळीकडे झालेला आणि आता मी चालले घराकडे कारण भरपूर मच्छर चावलेले असत आणि तुमका एक गोष्ट दाखवते थांबा म्हणजे कोकणात भावकीचे वाद खूप असतात मला बऱ्याच लोकांनी सांगितला भावकीर व्हिडिओ बनवतो मी नंतर बनवतले आहे आमच्या घरात देवाच्या कृपेनं अजूनपर्यंत जसे वाद नाही असत पण एक वाद मी माझ्या लहानपणी बघितलेले आणि आमच्या कुडणाचा जेव्हा म्हणजे कंपाऊंड वॉल ही जी टाकू जी होती तेव्हा जो वाद होतो तर तो, तो वाद तुमका दाखवते काय झालं आणि त्याचा शेवटी काय झालं ही अशी चीनची भिंत माझ्या बाबांनी बांधून घेतली पाच ह्याचो हा असो गडगो घातलेले नाही एका गडगो म्हणतत बरी फुलाबिला फुलले बाबांनी मेरेक सगळी अशी फुलझाडं लावून टाकली मस्त फुला फुलली तर ह्यो गडगो घालताना ना भांडणं झाली मस्तपैकी एका झाडावरसून तर तुझा नाही माझा म्हणा झाड सोडून बघा कसं गडगो घातलेलं झाड सोडून गडगो घातलेला आता तो, तो पडलो असं दिसता कारण होता कसा ह्या झाड आमचा होता पण मूळ त्यांच्यात गेला त्याच्यामुळे तर मूळ आमच्यात गेला म्हणजे आता झाड आमचं आणि याच्यावरसून जो किल्लेस केलेल्यांनी शेवटी कोणीच झाड घ्यायचा नाही हो विषय ठरलो आणि झाडाक कडगो घातलो गेलो गेल्या वर्षीपासून नदीचं पाणी संपूर्ण सर कुडणापर्यंत येत आहे ह्या त्याच्यामुळे हे असे माडबीड सगळे मराक लागलेत कारण खारा पाणी त्यांना मिळतं त्याच्यामुळे थोडा काय खारा नाही हळूहळू त्याच्यामुळे आणि झालं काय गेल्या वर्षी गेल्या वर्षीचा नदीचा पाणी वाढलेलं त्याच्यामुळे विहिरीचा पाणीही खराब झाला म्हणजे आमची पिवची जी विहीर असा पिवच्या पाण्याची ती दुसरीकडे असा पण हयसर एक दुसरी विहीर असा आमची त्याचा पाणी आम्ही झाडांसाठी वापरतो तर ता दाखवतो या वर्षी नदीचा पाणी हा इथपर्यंत येलेला पुरा हैसर संपूर्ण आणि नदी हैसून थोडंसा पुढे असा, असा। तुमका दिसत असताल आता ही झाडं जैसर संपतं तिकडे पुढे नदीचा पात्र असा आणि थय नदीच्या पात्रापासून हईपर्यंत पाणी इल्यामुळे संपूर्ण विहिरीची ही हालत अशी झाली ह्या सगळ्या खारा पाण्यामुळे सगळा झाला पण हे ह्या पाणी होता ह्या सगळ्या आम्ही झाडांसाठी वापरू त्याच्यामुळे काय मोठंसो फरक नाही पडत पण मध्ये लोकं बघत होती त्यांना वाटला काय टुरिस्टना ह्या पाणी आमका पिऊक देतात नशी रिव्ह्यू व्हि व्रेव देऊक नाही त्यांना आधी काय आधी कळणार नाही नुसतं रिव्ह्यू देऊन मोकळे जातात तर ह्या पाणी फक्त झाडांसाठी या आणि आमच्या पिऊच्या पाण्याची विअर दुसरीकडे असं ते पाठच्या बाजू ती दाखवू काय तुमका पुढच्या याच्यात दाखवते मराठी आता वेळ नाही मग तर असा आहे आमचा सगळा कुडाण असा पावसात आता सगळीकडे अशी चार वाढतील या आणि नंतर ती चार साफ करूची लागतली आता हे सगळे झोपाळे विपाळे काढूचे येईल कारण पावसाळा चालू झालो मिरगाचा मिरगाचे सुरुवातीक सगळी कामं अशी असतात आता संपूर्ण आताचा देवबाग असता ह्या अजिबात बघण्यासारख्या नसतात कारण अशी झाडाबिडा पडतलीत सगळे पिढे पडतलेत आणि काय सगळी सोडणार विडणार सगळीकडे हे बघा अशी हालत जातली आता हळूहळू सगळीकडे माडाची झाडाचा बिडाचा पडताला त्याच्यामुळे हा सगळा आता आमका काढूचा लागताला आणि ठेवचा लागताला आणि नंतर ओपनिंग डायरेक्ट सप्टेंबरमध्ये तर आता रिसॉर्टचा बिसॉर्टचं जे काम चालू असा रिनोव्हेशन त्याच्यासाठी पण माणसा खूप कमी मिळतात पण मी इल्यानंतर कशीबशी कशी कशी आम्ही गोळा करून थोडा थोडा काम आम्ही सध्या करून घेतो कारण कॉन्ट्रॅक्ट तर दिला पण ते काय माणसा बिचाराक मिळणत नाही असत त्याच्यामुळे मागच्या वेळेस जे काम होता आता त्याचा थोडासा सिमेंट विमेंट भरून झाला पण तसा बऱ्यापैकी काम शिल्लक असा त्याच्या आधी इल्लंय तेव्हा झाडं लावून घेतलेलं आहे असं बऱ्यापैकी काम बाकी असा आता हळूहळू ह्या सगळ्या करूचा हे मेले वांडर काय आमचे आंबे ठेवूनच नाही बरे बरे सगळे आंबे खाऊन टाकत ते असे खाली पाडून टाकत त्यांची झाली मजा सगळ्या आंब्याच्या झाडावर जितके काय रवले नवले ते सगळे खाऊन टाकत तर मी भरलेला माझ्या वेळेला पण प्राजेक्टाचे फॉर्म प्राजेक्टा काढू नाही ना तो 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 तो

त्यांना फिरायला कशाला साधी अक्कल नाही दोनदा जाऊन करतस का नुसतं गाडीच्या पाठी बसतस त्यांच्यापेक्षा स्वतः कुठचे फॉर्म असत काय कसे ते बघ मग तेवढं नाही तुला कळत काय आपले आबले झोपले

तुमचा पॉईंट बरोबर बाबा आईच्या पोयची तारीफ करा कसे आले इतके सुंदर अप्रत्ये तुम्ही भेट द्या आणि आईच्या हातचे पोहे बोललाच नाही शे बर नाही झाले का पोहे आणि ह्या जो असा ह्या आमचा घर असा पूर्ण संपूर्ण घर वरखाली जा असा ह्या पूर्ण घर असा आणि हय बाजूक ह्या रिसॉर्ट आणि त्याच्या मागे पण पुरा रिसॉर्ट असा तिकडे पण एक घर असा आम्ही तुमका आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुमका दाखवलं आमचा कुडाण तसं पुरा दाखवूक नाही पण बऱ्यापैकी सगळी झाडं असत सर म्हणजे काजूची झाडं आंब्याची झाडं फणसाची झाडं असत पण फणस लागणार नाही कारण सर कमी लागतात निरफणसाचं झाड असा बाकी वेगवेगळ्या वे, फळांची झाडं वगैरे सगळे असतात आणि कमीत कमी, कमी ते का आम्ही असो ह्या देऊचा प्रयत्न केला म्हणजे सगळीकडे नुसता कॉन्क्रीट जंगल नको ना त्याच्यामुळे लोकांक सुद्धा एक्सपिरियन्स करू किंवा आणि मेन म्हणजे आमका ह्या साइटीन काही एक शेजार नाही असा त्याच्यामुळे लोक हा जी येतात ती पूर्ण मजा करतात सगळं फिरतात आणि त्यांना एक प्रायवसी पण मिळतात त्या प्रकारची की मस्त फिराक मिळतात कुंपणात थंयसर कुडणात कुंपणात म्हणजे मराठीत तुमक्या सांगले कुडात म्हणजे कुंपण तर ते असे मस्त फिरतात एन्जॉय करतात त्याच्यामुळे त्यांनाही छान वाटतं की बागायतीत रवल्याचं एक फील येतात त्याच्यामुळे मी तो विचार करते तो की तो तसाच मेंटेन ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असा तर तुम्ही आमच्याकडे नक्की यावा आणि आमचा कुडान मस्त फिरान जावा बस आजच्या गजाली तितक्याच भेटाया पुढच्या शुक्रवारी बाय बाय